तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बिल्ड्रीम द इंजिनियर या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, आता आपण जी आहे तर साईटवरती जे काम चालू आहे त्याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ही जी बिल्डिंग आहे तर ही 7 मजली बिल्डिंग आहे. तर हे 7 मजली बिल्डिंगचं जे काम आहे तर त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याचा भाग एक जे आहे. तर मी ती इन्फॉर्मेशन त्याच्यात थोडी दिलेली आहे याची. तर तुम्हाला जर ह्या बिल्डिंगचं काम बघायचं असेल तर तुम्ही ती प्लेलिस्ट बघू शकता. तर त्याच्यावर आपण हे जे आहे कंटिन्यू करणार आहोत ही सिरीज. तर जर व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर जसं की मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की इथं ही जी आहे ही PCC केलेली आहे, याच्याखाली सोलिंग केलेली असते आणि याच्याबद्दल मी डिटेल त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर आता जे आहे आपलं हे फुटिंगचं काम चालू आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ही जाळी आहे फुटिंगची, त्याच्यानंतर हे कॉलम आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वरती या साईडला उचलायचं आहे. तर मग आता इथं जे आहे तर हे फुटिंगचं शटरिंग चालू आहे. तर हे जे प्लाय तुम्हाला दिसत आहे तर इथं आधी आपण ह्या फुटिंगचा जो आहे तो सेंटर घेतलेला आहे. पहिला PCC करून घेतली, त्याच्यानंतर इथं जे आहे हे सेंटर घेतला ते फुटिंगचा. तर ते ड्रॉइंगसुद्धा मी तुम्हाला याच सिरीजमध्ये दाखवणार आहे. तर एकच व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं आपण लहान लहान व्हिडिओज तयार करून आणि जसजसं काम चालू राहील त्या त्या पद्धतीने आपण एक प्लेलिस्टमध्ये हे टाकणार आहोत. तर इथं तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल तर सेंटर घेऊन त्याचे मापं जे आहेत ते टाकून हा जो बॉक्स आहे फुटिंगसाठीचा तो तयार केला गेलेला आहे. तर हा कसा तयार करताय आपण दुसऱ्या एका याच्यामध्ये बघू फुटिंगमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही इथं बघू शकता हे जे आहे हे फुटिंगचं काम चालू आहे. तर हे शटरिंग जे ठोकायचं काम चालू आहे. आता तुम्ही बघू शकता हे वळंब्यात वगैरे आहे का नाही हे चेक करून मग फुटिंगचं काम जे आहे शटरिंगचं तर ते चालू आहे. तर याच्यामध्ये आपण जाळी जी टाकणार आहे तर आपण हे पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथं देखील तुम्ही बघू शकता इथं हे जे आहे लाईन जे आहे सेंटर जे आहे ते मार्क करून घेतलेले आहेत. त्यानुसार हे मापं टाकून आपण जे शटरिंग आहे ती करून घेतो फुटिंगची. तर मित्रांनो, जे ग्राउंड लेवलच्या खालचं जे काम असतं म्हणजे हे जे फुटिंगचं वगैरे काम असतं ग्राउंड लेवलच्या तर त्याला आपण सबस्ट्रक्चर असं बोलतो. आणि फुटिंगपासून जो वरचा भाग असतो, ग्राउंड लेवलपासून जो वरचा भाग असतो तर त्याला आपण बोलतो सुपरस्ट्रक्चर, बरोबर. आणि जसं की तुम्ही इथं बघू शकता हे जे कॉलम आहेत हे बांधून ठेवलेले आहेत. तर ह्या ज्या आहेत ह्या स्टिरप्स आहेत. त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये जे बार दिलेले असतात आपले ते बार आहेत. आणि हे सुद्धा आपली कवरिंग आहे जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ही जी आहे ही फुटिंगची जाळी आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही तिथं बघू शकता हे जे आहे हे टाकीचं काम चालू आहे, टाकी बनवायचं. तर ती टाकी जी आहे तर तिची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी अजून थोडी टाकी जी आहे ती एक्सटेंड करायची आहे पुढे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही इथं बघू शकता तर हे जे आहे फुटिंगची शटरिंग आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट असेल, जर ह्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही खाली कमेंट करून विचारा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तर जसं की तुम्ही इथं बघू शकता हे जे आहे हे प्लाय आहेत, रेड कलरचे तुम्हाला दिसतं, याला प्लाय बोलतात. तर मित्रांनो, त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ही जी आहे तर ही फुटिंगसाठीची ड्रॉइंग आहे. तर याच्यावर जे आहे ते फुटिंगच्या डिटेल्स दिलेले असतात. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हे फुटिंगचे नंबर, त्याच्यानंतर कॉलमचे जे नंबर आहेत ते आणि टाईप ऑफ फुटिंग. त्याच्यानंतर इथं आहे ही फुटिंगची जी लेंथ आहे, लेंथ ब्रेथ आणि डेप्थ म्हणजे त्याची लांबी रुंदी आणि ही जी उंची आहे तर ती दिलेली आहे. त्याच्यानंतर या साईडला जे स्टील आहे तर हे स्टीलचे डिटेल दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता जसं की हे जे आहे ही जाळी वगैरे जी आहे ती फुटिंगमध्ये आता खाली जे आपण एक्सकर्शन जे केलेलं आहे तर ती फुटिंगसाठी जी जाळी आहे ती आता आतमध्ये घेण्याचं काम चालू आहे.
तर मित्रांनो, जसं की तुम्ही इथं बघू शकता, ही जी फुटिंगची जाळी जी आहे, तर ती फुटिंगची जाळी आता फुटिंगच्या शटरिंगमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर हे मध्ये तुम्ही बघू शकता, तर ती आहे कवरिंग. तर फुटिंगला आपण कवरिंग देतो, तर ही 50 mm कवरिंग आहे. तर ही अशा प्रकारची कवरिंग आहे जी फुटिंगच्या जाळीच्या खाली ठेवली जाईल. तर कवरिंग देणं देखील खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. तर ही जसं की तुम्ही इथं बघू शकता, याच्यावर इथं दिलेलं देखील आहे 50 mm जी कवरिंग आहे ही. तर इथं तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जाळीच्या खाली लावायचं काम चालू आहे. त्यानंतर याच्यावरती जो कॉलम आहे, तर तो कॉलम उभा करण्यात येईल. तर ते देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता ही कवरिंग जी आहे ती लावून झालेली आहे आपली फुटिंगच्या ह्याला, जाळीला. तर त्यानंतर आता हा जो कॉलम आहे, तो कॉलम जो सेंटर घेतलेला आहे त्याच्यावर हा कॉलम फिक्स करतील आता. आता तुम्ही इथं जसं की बघू शकत असाल, तर हे जे स्टील वापरलेले आहे, तर हे खूप हेवी स्टील आहे, त्यामुळे हे जो कॉलम आहे तर याचं वेटसुद्धा खूप जास्त असतं. तर हा कॉलम जेव्हा आपण याच्यावर लावतो, त्यानंतर याची पोझिशन जी आहे, तर ती बघितली जाते. म्हणजे तो आडवा आहे की उभा आहे, तर त्या पद्धतीनेच तो फिक्स केला जातो त्याच्या सेंटरवरती. तर फुटिंगचं जे आपल्या कॉलमचा जो सेंटर असतो, त्या सेंटरच्या प्रमाणे जशी मार्किंग केलेली होती, तर त्या पद्धतीने जसं की तुम्ही बघू शकता, हे कॉलमला एल वगैरे दिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने हा एल आणि ती जाळी आहे, तर ते बाइंडिंग वायरने बांधून घेतील. आता मला माहीत नाही की आवाज तुम्हाला क्लिअर येतो आहे का नाही, कारण इथे जे आहे काम चालू आहे. तर ह्या कॉलमची पोझिशन अशी आडवी आहे, त्यामुळे हा असा आडवा केला आहे. जर अशी उभी पोझिशन असती आपल्या ड्रॉइंगमध्ये, तर तो उभा असा केला असता. आणि जसं की तुम्ही बघू शकता, ही कवरिंग जी आहे वरच्या साईडला आपण ही प्रोव्हाइड करतो कॉलमला. तर कॉलमला जी आपण कवरिंग प्रोव्हाइड करतो, ती 40 mm कवरिंग आपण प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो, जसं की तुम्ही इथं बघू शकता, ही जी आहे ही कवरिंग दिलेली आहे जाळीच्या खाली, आणि त्यानंतर इथं जे आहे हा कॉलम उभा केलेला आहे सेंटरला. तर आता इथं जो आहे, तर हा या साईडनी जो आहे तो सेंटर घेतला गेलेला आहे कॉलमचा. तर आता ही आडवी जी बाजू आहे त्याचा देखील एक सेंटर घेतील. नंतर मित्रांनो, जसं की तुम्ही इथं बघू शकता, ही जी शटरिंग केलेली आहे, तर या शटरिंगला इथे आपण हे जे आहे तर हे ऑइल लावलेलं आहे आपल्याला दिसतं आहे. यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की हे जे आहे, तर ही कवरिंग जी आहे ते कवरिंगच्या सहाय्याने इथं प्लंबॉप तयार केलेलं आहे. तर आता ह्या कॉलमचं जे आहे, तर ते स्ट्रेट आपल्याला सरळ करायचं आहे प्लंबॉपमध्ये. तर यासाठी आपण हे इथं तयार केलेलं आहे. तर ह्या प्लंबॉपच्या सहाय्याने हा कॉलम व्हर्टिकली एकदम सरळ आपल्याला कसं काय घ्यायचं आहे, किंवा आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. जर नसेल तर या प्लंबॉपच्या सहाय्याने आपण तो सरळ करून घ्यायचा आहे. तर हा जो बार आहे, तर अशा पद्धतीचे बार असे लावले जातात, कारण हा जो कॉलम आहे तो एका पोझिशनला सेट करण्यासाठी, म्हणजे तो इकडे तिकडे हलू नये याच्यासाठी हे असे बार लावले जातात. तर याचा हा वळंबा चेक करून आणि मग हे जे आहे ही बाइंडिंग वायर आणि हे जे आहे एक फिक्स केलं जाईल. हा कॉलम एका ठिकाणी जो आहे तो फिक्स केला जाईल. हा कॉलम जो आहे तो वळंब्यात करून आणि मग चारी साईडने हे जे बार आहेत, तर हे लावून तो एक पोझिशनला फिक्स करतील आता.
तर मित्रांनो, जसं की इथे तुम्ही बघू शकता, खाली जी जाळी आहे तर ती टाकलेली आहे फुटिंगची. त्यानंतर हा कॉलम जो आहे तो सुद्धा फिक्स केलेला आहे. तर चारी बाजूंनी हे जे बार आहेत त्याच्या सहाय्याने हा एक पोझिशनला फिक्स केलेला आहे वळंब्यामध्ये. त्यानंतर आता हे जे आहे तर ही वरची जी जाळी आहे फुटिंगची टॉपची, आता ही जी खाली जाळी तुम्ही बघताय तर ही जी आहे ती बॉटमची जाळी आहे, आणि ही जी आता बांधता आहेत तर ही टॉपची जाळी आहे. तर हे मोठं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तर त्याच्यामुळे इथं खाली आणि वरती जे आहे ते स्टील तितकं प्रोव्हाइड केलेलं असतं. जर लहान लहान कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं असेल तर त्याला फक्त खालची जी जाळी आहे तर तीच जाळी असते. तर इथं हे जे आहे तर हेवी कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे हेवी स्टील यूज केलेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन मोठं आहे. 7 मजली जी बिल्डिंग आहे तर त्याच्यामुळे त्याची फुटिंगसुद्धा त्या पद्धतीची आहे, आणि त्याच्यात जे स्टील वापरलेलं आहे तर ते त्या पद्धतीचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता जे बार आहेत तर ते आता पुढं जी आहे ती जाळी आज बांधण्याचं काम करतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की ही जाळी जेव्हा कम्प्लीट होईल तर त्यानंतर जे पुढचं काम असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.